खास करून थंडीच्या दिवसांमध्ये जी मिळणारी ही भेंडी असते, ज्याचं आवरण खूप कठीण असतं, त्याला काटेरी भेंडी असं म्हणतात किंवा काटे भेंडी असंही म्हणतात. याची चव इतकी खमंग असते की त्याचं वरण बनवा, आमटी बनवा, किंवा ती भेंडी जर कोवळी मिळाली तर तुम्ही त्याची भाजीही बनवू शकता. आणि त्याची चव आपल्या नेहमीच्या भेंडीपेक्षा खूप वेगळी असते. नेहमी मिळणारी जी भेंडी असते त्याची साल खूप पातळ असते आणि ती स्वच्छ करणं, कट करणं खूप सोपं असतं. पण ही भेंडी स्वच्छ करताना किंवा कट करताना, त्याच्या आतलं कणीस काढताना विशिष्ट काळजी घ्यावी लागते, कारण आपण सहजपणे ती भेंडी हातात घेऊ शकत नाही. तर आपण हे बघू शकता, भेंडी स्वच्छ करण्यासाठी आपण एक बाजू पूर्ण कट करून घ्यायची आणि दुसरी बाजू थोडीशी खालच्या बाजूची साल त्याची कट न करता ठेवायची, चाकू तसाच दाबून धरायचा आणि भेंडी वर अशी उचलायची. म्हणजे याची एक बाजू निघाली की याचं कणीस आपण सहजरित्या वेगळं करू शकतो. तर या प्रकारे मी ही काटेभेंडीची कणसं काढून घेतली आहेत. आता आपण मसाल्याची तयारी करूया. वरणासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात लसूण वापरायचं आहे, तर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घ्या, थोडंसं आलं आणि 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आपण लाल तिखट वापरणार नाही, त्याच्यामुळे मिरच्या इथे वापरायच्या. आणि हा मसाला जसा आपण खरडा तयार करून घेतो तसा करून घ्यायचा आहे. आणि मग त्या हिशोबाने आपण हा लालसर होईपर्यंत भाजायचा. हे छान भाजावं म्हणून मी थोडंसं याच्यात मीठ पण टाकलं होतं. आता हे छान भाजून झालं की मग 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरे टाकायचे, 7 ते 8 सुक्या खोबऱ्याचे तुकडे टाकायचे. म्हणजे वरणाला दाटपणा येतो. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही फक्त कांद्याची पेस्ट पण वापरू शकता, पण याची चव खूप छान लागते. हे 2 मिनिट परतून घ्यायचं आणि भरपूर असा कढीपत्ता आपण याच्यात टाकूया. मसाल्याबरोबर बारीक केलेल्या कढीपत्त्याची जी चव असते ती खूप छान लागते. तर या पद्धतीने हा मसाला भाजून घेतला आहे. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे बारीक करून घ्यायचं थंड झाल्यानंतर. तोपर्यंत आपण जी कणसं काढली होती भेंडीची ती छान भाजून घ्यायची. अगदी वेळपर्यंत मंदाचेवर भाजून घ्या. मोठ्या गॅसवर जर भाजलं तर पटकन हे करपायला लागतील, पण याचा चिकटपणा जाणार नाही, म्हणून मंदाचेवर छान परतून घ्यायचं. आणि असा छान तांबूस कलर यायला सुरुवात झालं की मग आपण गॅस बंद करू शकतो. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणी घातल्यानंतर ही एक स्टेप खूप महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळे अजिबात चिकटपणा वरण खाताना जाणवत नाही. तर फोडणीसाठी 2 चमचे तेल घेतलंय. तेल गरम झालंय का चेक केलं आणि मग 1/2 चमचा मोहरी टाकायची, 1 बारीक चिरलेला कांदा, 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद टाकायची. हे मंदाचेवर छान परतून घ्यायचं. जर कांद्याची पेस्ट तुम्ही वापरणार असाल तर हा कांदा तुम्ही टाळू शकता. आता याच्यानंतर आपण तयार करून घेतलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा. आणि मसालाही अगदी यातलं पाणी नाहीसं होईपर्यंत आणि पूर्ण सुका होईपर्यंत छान परतून घ्यायचा. आणि मगच याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस टाकणार आहे, नाहीतर थोडासा चिकटपणा भेंडीच्या वरणाला जाणवू शकतो. म्हणून हा मसाला अगदी खमंगपणा त्याला येईपर्यंत छान परतून घ्यायचा. आपण बघू शकता मसाल्यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे, मसाला अगदी सुट्टा झाला आहे. आता या स्टेजला आपण जी कणसं घेतली होती भाजून भेंडीची ती याच्यामध्ये टाकूया. हे छान एकत्र करायचं आणि ह्या 10-12 कणसांना मी 1/4 ग्लास पाणी गरम करायला बाजूला ठेवलं होतं, ते याच्यामध्ये टाकूया. तुम्हाला जास्त पातळ वरण पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. हे एकत्र करून घ्यायचं आणि मग चवीपुरतं मीठ. आणि मी जसं म्हटलं होतं, एक स्टेप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे आमसूल. तर आमसूलमुळे पूर्ण चिकटपणा नाहीसा होतो, त्याच्यामुळे आमसूल टाकायचं आणि मग मंदाचेवर 2 मिनटं याला छान उकळी येऊ द्यायचं. उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे कोथिंबीर टाकूया आणि आपलं हे अगदी खमंग चवीचं आणि पौष्टिक असं काटेभेंडीचं वरण तयार आहे. तर या पद्धतीने या थंडीमध्ये हे गरमागरम वरण करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटूया अशा नवीन साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.